मागी बोलायची त्याच्यानंतर साहेब संवाद साधते. एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने आज आपण बाबासाहेबांच्या शिष्यछायेमध्ये एकत्रित आलो. वजापूरला जो भाविकांचा जो अत्याचार झाला त्याने सगळ्या देशामध्ये महाराष्ट्राच्या नावलौकिकीला प्रचंड धक्का बसला. आजचे राज्यकर्ते गुरुजीबाईंचे स्त्रियांचं रक्षणाच्या संबंधाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिली नाही. आणि त्यावेळेस आपण बघितलं की बदलापूरचा प्रकार झाला त्याचा निषेध होतोय त्याच कारखान्यामध्ये आणखीन काही ठिकाणी अशा प्रकारचे दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या. एक दिवस असा जात नाही महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठतरी भगिनींच्यावर अत्याचार करण्याच्या संबंधीची बातमी ही दुर्दैवाने तुम्हाला मला वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य आहे. शिवछत्रपतींनी आपल्या राजवटीमध्ये रेंदाळ्याच्या पाचलांनी एका भगिनीचा तिच्या अत्याचार केला आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्याकडे गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम करण्याच्या संबंधीचे आदेश दिले आणि त्यालाही प्रचंड शिक्षा दिली. आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घडतंय याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनाशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचं दुःख होतंय की राज्यकर्ते राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी एक दोन सांगतायत की बदलापूरच्या या प्रकरणामध्ये विरोधक राजकारणात आहेत. मुलींबाईंच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज कोणी उठवला त्याला राजकारण म्हणायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनाशील आहेत भगिनींच्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते. जे काही घडलं ते महाराष्ट्रात घडू नये अशी आपली अपेक्षा आहे. ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया. मी ती शपथ वाचतो माझ्यानंतर एक एक वेळ आपण त्याचा पुनरुच्चार करावा. मी अशी शपथ घेतो की मी स्त्रियावर होणारा हिंसाचार कधीही खपून घेणार नाही. माझे घर माझा मुलगा माझे गाव माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेडछाड छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखील आणि या पुण्यनगरीमध्ये सगळ्याच्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद. यानंतर आपण राष्ट्रगीत करणार आहोत. त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने माननीय काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद
तर शरद पवारांनी शपथेचं वाचन केलंय आणि तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण हा शपथबद्ध झालाय. स्त्रियांवर होणारे अत्याचार आम्ही कधीही खपवून घेणार नाही आणि त्याचा निषेध करून आम्ही त्याविरुद्ध आवाज उठवू. मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव हा आवाज उठवताना होणार नाही अशी शपथ शरद पवारांसह तिथे उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याने आणि नागरिकांनी घेतली आहे. शरद पवारांच्या वतीनं पुण्यामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. तोंडावरती काळी पट्टी बांधून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात सहभागी झाल्यात. हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे आणि तो तेवढ्याच संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे, पण दुर्दैवानं यामध्ये राजकारण होत आहे असं सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत. महाराष्ट्रात सातत्यानं स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटना या मन व्यथित करणाऱ्या, लाजीरवाण्या आणि चिंताजनक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय आणि या सगळ्या प्रकारांना लवकरात लवकर पायबंद घालणंही तेवढंच गरजेचं असल्याचं सुप्रिया सुळे यावेळी म्हणालेल्या आहेत. संवेदनशील मुद्दा आहे आणि त्या संवेदनशीलतेनंच तो हाताळला